नमस्कार, स्टार न्यूज मध्ये आपलं स्वागत। 21 सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्ह्याचे खासदार ॲडव्होकेट राजू सातव यांचा वाढदिवस, त्यानिमित्त पाहूया त्यांच्या कारकिर्दीचा आढावा। महाराष्ट्रातील एक कर्तव्यनिष्ठ लोकप्रतिनिधी म्हणजेच ॲडव्होकेट राजू सातव। राजकारणाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना समाजासाठी धडपड करणारा लोकनेता तसा विरळच। राजकारणात सातत्य, सेवाभावी आणि वेळ ह्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात। या सर्वांची सांगड घालून आपले कार्य करण्याचा निर्धार उराशी घेऊन एकनिष्ठ राहणारा युवा नेता म्हणजेच हिंगोलीचे खासदार राजू सातव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। हिंगोलीचे खासदार राजूभाऊ सातव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक आमदार डॉक्टर संतोष टारफे। हिंगोलीचे खासदार राजूभाऊ सातव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक आमदार डॉक्टर संतोष टारफे। हिंगोलीचे खासदार राजूभाऊ सातव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक आमदार डॉक्टर संतोष टारफे। खासदार राजू सातव यांनी अनेक तुफानांचा सामना करीत पंचायत समिती सदस्य कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक हम पूरी ताकत से युवा लगेंगे। इस देश में एक नया बदलाव, अगर ये देश युवाओं का है तो इस देश में युवा नेता ही इसको लीड कर सकता है। आम्ही सदाशिवराव चौतमाल चापना तेथील रहिवासी असून आमच्या परिसरामध्ये सांडस येथे आमदार राजू सातव यांच्या प्रयत्नामुळे 33 KV उपकेंद्र मिळाले। पूर्वीच्या काळामध्ये ह्या ठिकाणी विद्युत पुरवठा नेहमी सतत खंडित होत होता, शेतीला वीज मिळत नव्हती, पाणी देणे तर अत्यंत आवश्यक होते। म्हणून आमदार राजू सातव यांनी शेतकऱ्याचे हित जोपासण्यासाठी 33 KV उपकेंद्र आणून एक प्रकारे ह्या ठिकाणी शेतकऱ्याला संजीवनी प्राप्त करून दिलेली आहे। यामुळे शेतीचे उत्पन्न वाढले, शेतीचे उत्पन्न वाढून छोटे मोठे उद्योगधंद्याला सुद्धा चालना मिळालेली आहे। जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य ते लोकसभा सदस्य असा राजकीय प्रवास करतानाच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष, अखिल भारतीय युवा काँग्रेस अध्यक्ष, काँग्रेस प्रवक्ता तसेच गुजरात, दादर, हवेली, दमण, दीव या राज्यांच्या प्रभारी पदाची ही जबाबदारी सक्षमपणे सांभाळत आहेत। गुजरात निवडणुकीमध्ये सौराष्ट्र विभागात 45 विधानसभा क्षेत्रापैकी 48 जागांवरती विजय मिळवून
आपल्या कौशल्याची चुणूक दाखवून दिली. हिंगोलीचे लाडके खासदार राजूभाऊ सातव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक जिया कुरेसी सरपंच अकरा बाळापूर, माजी उपसभापती तसेच अध्यक्ष शिखर समिती. हिंगोलीचे लाडके खासदार राजूभाऊ सातव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक जिया कुरेसी सरपंच अकरा बाळापूर, माजी उपसभापती तसेच अध्यक्ष शिखर समिती. विरोधी पक्षाचे खासदार असूनही त्यांची लोकसभेतील कामगिरी प्रशंसनीय आहे. त्यांची लोकसभेतील एकूण उपस्थिती 81% एवढी असून त्यांनी आजपर्यंत लोकसभेत 779 प्रश्न विचारले असून 163 चर्चेमध्ये सहभाग घेतला आहे. तरी खासदार म्हणून माझ्यावर आहे ती निश्चितपणे मी पार पाडण्याचा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे. आज आपल्याशी संवाद साधत असताना मागच्या 4-5 महिन्यामध्ये लोकसभेमध्ये राजीव सातवनं काय केलं या संदर्भातला माझा आपल्यासमोर आलेख देणं, आपल्यासमोर माझ्या कामाचा हिशोब देणं या निमित्तानं मी हा संवाद आपल्याशी साधत आहे. लोकसभेची 2 अधिवेशनं झाली. एक अधिवेशन हे राष्ट्रपतीच्या अभिभाषणाचं होतं आणि दुसरं अधिवेशन हे खऱ्या अर्थानं मोठं अधिवेशन होतं आणि त्याच्यामध्ये अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचा योग या निमित्तानं आला. लोकसभा क्षेत्र में हिंगोली और किनवट इन 2 जगहों पर 1-1 घंटा लोगों को रुकना पड़ता है. रेलवे ओवर ब्रिज के बारे में हमारी पिछले कई सालों से डिमांड है, तो मेरी विनती होगी कि सरकार इसकी तरफ ध्यान दे. तो मैंने पूछा था उसकी पूरी जानकारी मंत्री जी ने नहीं दी है. ये देश के सुरक्षा से जुड़ा हुआ सवाल है. पाकिस्तान और चाइना के हमारे रिश्ते अभी भी ठीक नहीं है. हर रोज़ पाकिस्तान की सीमा पर अध्यक्ष जी गोलीबारी हो रही है, चाइना में घुसपैठ हो रही है, तो देश के लिए चिंता का सवाल है. मेरा सवाल इसमें यह है अध्यक्ष जी, चाइना ने सिगात और निंगची तक रेल लाइन बनाई है, तो अपनी मिलिट्री ट्रांसपोर्टेशन के लिए पाकिस्तान और चाइना की सीमा तक ये सभी प्रोजेक्ट्स हम कब तक पूरा करने के बारे में सरकार सोच रही है? अध्यक्ष जी फिर भी मंत्री जी ने जवाब दिया नहीं है. अध्यक्ष जी कि मैं कब तक पूरा होगा ये पूछा था, उसका जवाब कुछ दिया नहीं. मैम दूसरी सप्लीमेंट्री ये है कि नक्सलवाद इस देश के सामने अध्यक्ष जी बड़ी चुनौती है. मैं खुद नक्सल प्रभावित क्षेत्र से आता हूँ, किनवट से. क्या सरकार नक्सल प्रभावित क्षेत्र के रेल प्रोजेक्ट्स को राष्ट्रीय और रणनीतिक रूप से महत्व के रेल प्रोजेक्ट्स के रूप में कंसिडर करेगी? अभी आपने रक्षा में, रेलवे में, FDI का इंश्योरेंस में बढ़ोतरी की बात की है, FDI की बात की है, आने वाले डिफेंस में भी रक्षा हुई, आने वाले 5 साल में कितने क्षेत्रों में आप FDI लाने के बारे में सरकार आप सोच रही है? तसे 13 खासगी विधेयक लोकसभेत दाखल केले आहेत. हिंगोलीचे लाडके खासदार राजूभाऊ सातव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सतीश पाचपुते, जिल्हा परिषद सदस्य हिंगोली. हिंगोलीचे लाडके खासदार राजूभाऊ सातव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सतीश पाचपुते, जिल्हा परिषद सदस्य हिंगोली. हिंगोलीचे लाडके खासदार राजूभाऊ सातव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सतीश पाचपुते, जिल्हा परिषद सदस्य हिंगोली. तसेच हिंगोली मतदारसंघातील शेतकऱ्यांना पीक कर्ज व पंतप्रधान पीक योजना यातील अडचणींवरही सरकारचे लक्ष खासदार सातव यांनी वेधली. अध्यक्ष जी मैं महाराष्ट्र के किसानों की बात यहाँ पर रखना चाह रहा हूँ. अध्यक्ष जी 4-5 महीने पहले महाराष्ट्र में तुअर दाल और चने की खरीद का डिसीजन सरकार ने लिया. अब वो सरकार ने डिसीजन तो लिया लेकिन 70-80% किसान इससे वंचित रहे. अध्यक्ष जी 80% किसानों को उनका माल भी मार्केट कमेटी में जा नहीं पाया और सरकार की स्कीम का कोई फायदा नहीं हुआ. तब सरकार ने यह आश्वस्त किया था कि जिन्होंने मार्केट कमेटी में रजिस्ट्रेशन किया है उनको 1,000 रुपये पर क्विंटल सरकार अनुदान देगी.
लेकिन इसके बारे में भी कोई डिसीजन सरकार की तरफ से अध्यक्ष जी आया नहीं है। और इसलिए मेरी यहाँ पर मांग ये है कि महाराष्ट्र में तो आत्महत्याओं का प्रमाण बढ़ते जा रहा है, जो माल सरकार ने खरीद लिया, जो मार्केट कमेटी एक्ट है उसके अनुसार 24 घंटे के अंदर किसान को पेमेंट देनी चाहिए। अब चार चार पाँच पाँच महीने हो गए, ना पेमेंट मिल रही है ना कोई बैज मिल रहा है, तो वो पेमेंट भी मिले बैज मिले और जिनका माल लिया नहीं है उनको अध्यक्ष जी 1000 रुपये पर क्विंटल के अनुसार जो अनुदान जाहिर किया है वो देने की कृपा करें। बहुत बहुत धन्यवाद। तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना भारतरत्न देऊन संसदेच्या प्रांगणात त्यांचा पुतळा उभारण्याची मागणी करत संत सेवालाल महाराजांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय स्तरावर शासकीय सुट्टी जाहीर करावी, तसेच मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान मराठा कार्यकर्त्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणीही ॲडव्होकेट राजू सातव यांनी केली। हिंगोलीचे लाडके खासदार राजूभाऊ सातव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अभय पाटील सावंत, सरपंच शेवाळा। हिंगोलीचे लाडके खासदार राजूभाऊ सातव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अभय पाटील सावंत, सरपंच शेवाळा। हिंगोलीचे लाडके खासदार राजूभाऊ सातव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अभय पाटील सावंत, सरपंच शेवाळा। याप्रमाणेच नीट या वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेचे केंद्र यवतमाळ, बुलढाणा, रत्नागिरी, नांदेड, लातूर या ठिकाणी सुरू करण्याची मेडिकल एंट्रन्स की नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट यानी नीट परीक्षा के लिए देशभर से लाखों छात्र उसमें परीक्षा दे रहे हैं। और सभापति जी, मैंने और कई सारे सांसदों ने देश के हर ज़िले में नीट का परीक्षा केंद्र हो ये मांग हमने मानव संसाधन विकास मंत्रालय के पास की थी। हाल ही में मानव संसाधन विकास मंत्रालय ने 23 नए सेंटर्स को मान्यता दी है, लेकिन महाराष्ट्र में सिर्फ कोल्हापुर, अहमदनगर, सातारा, सांगली और अमरावती को उन्होंने शामिल किया है, उसका हमने स्वागत करते हैं। लेकिन महाराष्ट्र में 500 किलोमीटर से ज़्यादा दूर से छात्रों को परीक्षा केंद्र के लिए आना पड़ता है, इसलिए इस नए केंद्र के बावजूद मराठवाड़ा, कोकण, विदर्भ के छात्राओं के ऊपर अन्याय हो रहा है अध्यक्ष जी। और इसलिए हमारी मांग है कि सरकार अभी सभी जिलों में नहीं दे सकती है, तो कम से कम मराठवाड़ा में नांदेड़ और लातूर, कोकण में रत्नागिरी, सिंधुदुर्ग और विदर्भ में यवतमाळ और बुलढाणा में परीक्षा केंद्र को मान्यता दे ताकि छात्रों को मदद हो। तसेच विविध राष्ट्रीय महामार्ग व रस्त्याचे रुंदीकरण करण्याची, तसेच विविध रेल्वेविषयी सुविधा पुरवण्याची मागणी, तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी। आज महात्मा ज्योतिराव फुले जी की जयंती है, उन्हें आज मैं विनम्र अभिवादन करता हूँ। और पिछले 2 साल से उपसभापति जो मांग हम रख रहे हैं, मैंने 20 मार्च 2015 को महात्मा ज्योतिबा फुले और सावित्रीबाई फुले जी को भारत रत्न देने की मांग की थी, उसका सभी सदन में उसका समर्थन किया था। महात्मा ज्योतिबा फुले जी का बड़ा कंट्रीब्यूशन इस देश में रहा है समाज सुधार में। सावित्रीबाई फुले जी जो पहली शिक्षिका थी, उन दोनों को भारत रत्न दिया जाए, ये मांग मैं करता हूँ। अशा कितीतरी शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य विषयी समस्यांकडे ॲडव्होकेट राजू सातव यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे। हिंगोलीचे लाडके खासदार राजूभाऊ सातव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक प्राचार्य डॉक्टर बबन पवार, सिनेट सदस्य। स्वामी रामानतीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड। हिंगोलीचे लाडके खासदार राजूभाऊ सातव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक प्राचार्य डॉक्टर बबन पवार, सिनेट सदस्य। स्वामी रामानतीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड। लोकसभेतील त्यांच्या भरीव कामगिरीची दखल घेत दैनिक लोकमत पुरस्कार व त्याचबरोबर IIT चेन्नई व प्राइम पॉइंट फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा संसद रत्न पुरस्कार सलग 3 वर्ष राजीव सातव यांना मिळाला। ही हिंगोली मतदारसंघातील सातव प्रेमींसाठी अभिमानाची गोष्ट आहे। आज त्यांची काँग्रेस पक्षातील ओळख ही त्यांच्या कर्तृत्वाने निर्माण झाली आहे। राजीव सातव एक आपल्यातला तरुण सहकारी देश पातळीवर एवढ्या मोठ्या काँग्रेस पक्षाचं युवकांचं प्रतिनिधित्व करतोय। आज एवढी मोठी संधी ही सहजासहजी कुणाला मिळत नसती। एवढ्या मोठ्या पक्षाचा, युवकांचा, देशाचा अध्यक्ष तो तुमच्या माझ्या हिंगोली जिल्ह्यात। माझ्या मनामध्ये आत्मविश्वास आहे, जे आज कार्यकर्ते या ठिकाणी खऱ्या अर्थाने मोठ्या प्रेमाने, उत्साहामध्ये राजीव सातव यांच्यासाठी या निवडणुकीमध्ये तन मन धनाने काम
करण्याकरता सज्ज झालेलो आहोत. आपली अशी एकजूट कायम ठेवा आणि निवडून आणा. एक प्रकार चांगलं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याची फलश्रुती म्हणून हा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी राहुलजी त्याला स्वतः देऊ केली आणि म्हणून आजचा दिवस आपल्या सर्वांना पाहायला मिळाला. मी सुबोध रामराव हरण राहणार शिवनी बुजुर्ग येथील आहे आणि माझं एमआरशिप करत असताना मी उजवा पाय गमावला ॲक्सिडेंटमध्ये आणि नंतर 2 वर्ष घरी बसूनच होतो आणि त्यामध्ये त्याच पिरियडमध्ये आमच्या कळमनूरचे आमदार साहेब राजू सातव यांनी अपंगासाठी सद्भावना शिबिर आयोजन केलं होतं. त्या शिबिरामध्ये मला हा जयपूर फूट भेटला. हा बघा. आणि या जयपूर फूटमुळं असं मला कोणतं अपंगत्वाचं किंवा अपंग आणण्याचं असं कोणता न्यूनगंड नाही किंवा हे नाही आहे. आणि जयपूर फूट भेटल्यामुळे माझा आत्मविश्वास पण वाढला आणि जीवनाशी झगडण्याचं बळ पण भेटले. अशा या आकाशाला गौसणी घालणाऱ्या लोकनेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. स्टार न्यूज कळमनुरी.